नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी EBC, EWS तसेच SEBC आणि OBC कॅटेगरीमध्ये येतात, या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 19 जुलै 2024 रोजी एक नवीन GR पब्लिश केलेला आहे. या GR नुसार जेही विद्यार्थी या प्रवर्गामध्ये येतात, म्हणजेच EBC, EWS, OBC आणि SEBC या कॅटेगरीमध्ये जेही मुले किंवा मुली येतात, त्यामध्ये मुलांना 50% फीसमध्ये सवलत दिली जाईल, तसेच मुलींना 100% फीसमध्ये सवलत दिली जाईल, असे त्यांनी या GR मध्ये सांगितलेलं आहे. काय आहे महाराष्ट्र शासनाचा हा नवीन GR, या संदर्भाने आता आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच अनेक विद्यार्थी व पालक आपले व्हिडिओज पाहतात, परंतु त्यांनी अद्यापही बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. तरी ज्याही विद्यार्थी व पालकांनी आपल्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नाही, अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या ठिकाणी तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रिया संदर्भाने येणाऱ्या सर्व अपडेट टाइम टू टाइम मिळत राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो आर्थिकदृष्ट्या मागास, म्हणजेच EBC, EWS, SEBC तसेच OBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत हा GR आहे. महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. तुम्ही या ठिकाणी डेट देखील पाहू शकता. 19 जुलै 2024 रोजी हा GR आलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा पॉईंट पाहू शकता. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगिर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विहित पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या EBC, EWS, SEBC व इतर मागास वर्ग, म्हणजेच OBC प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले व मुली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु आता क्रमांक 03 येथील शासन निर्णयाने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% ऐवजी 100% शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जेही विद्यार्थी OBC, EWS, EBC मध्ये येतात, त्यासोबतच SEBC मध्ये येतात, त्या प्रवर्गातील मुले व मुलींची शासन अगोदरपासूनच 50% फीस भरत होतं. परंतु आता मुलींना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मुलींना 100% फीसमध्ये सवलत दिली जाईल, असा याचा अर्थ आहे. त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट पाहू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे. अशा पद्धतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थिनींना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या सूचना वाचा क्रमांक 02 येथील परिपत्रकान्वये यापूर्वी दिलेल्या आहेत. असे असतानाही राज्यातील काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरत असल्याच्या किंबहुना शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी
विद्यार्थी पालक विविध संघटनांना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. हा पॉइंट तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. या पॉइंटमध्ये त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याही मुलींना आता मोफत शिक्षण योजना लागू झालेली आहे, अशा मुलींकडून ज्यावेळी त्या ॲडमिशन घेणार आहेत त्यावेळी कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाऊ नये, म्हणजेच अगदी मोफत प्रवेश देण्यात यावा. हा दुसरा नंबरचा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पॉइंट व्हिडिओला पॉज करून तुम्ही आणखी एक वेळेस वाचून घ्या. त्यानंतर आपण खाली जर स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॉलेजेसला ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भाने आपल्याला 3 नंबरच्या पॉइंटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विहित मार्गाने बिहर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून प्रवेशावेळी कोणतीही शैक्षणिक शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून फक्त 50% शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा. तर यामध्ये त्यांनी कॉलेजेसला ही सूचना दिलेली आहे की जेही विद्यार्थी या प्रवर्गामध्ये आहेत, म्हणजेच OBC, EBC, EWS व ज्यांना ही योजना लागू आहे त्या विद्यार्थ्यांकडून जी काही शासनाने फीस ठरवलेली आहे त्याचप्रमाणे फीस आकारण्यात यावी. म्हणजेच मुलांना 50% फीसमध्ये सवलत देऊन जी काही रिमेनिंग 50% फीस आहे तीच फीस त्यांच्याकडून प्रवेशावेळी घेण्यात यावी. व ज्याही मुली या प्रवर्गामध्ये येतात त्या मुलींकडून जर त्या पात्र असतील तर 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे, म्हणजेच त्यांना प्रवेशावेळी मोफत प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आहे. हा GR फक्त EBC, EWS, SEBC आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या ठिकाणी आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही 4, 5 आणि 6 नंबरचा पॉइंट पाहू शकता. हे पॉइंट तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आलेला आहे. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.